नमस्कार, मी रुपाली शिंदे, आपलं स्वागत आहे लोकमतच्या लाईव्हमध्ये. सध्या कोरोना व्हायरस हे जगभरात पसरते आणि आपल्याला माहिती आहे की हे किती धोकादायक आहे, पण हे नेमका व्हायरस काय आहे, त्याची लक्षणं काय, त्याचं निदान काय आहे, याबद्दल आपण बोलणार आहोत डॉक्टर ओम श्रीवास्तव यांच्याशी, जे इन्फेक्शियस डिसीजचे डिरेक्टर आहेत जसलोक हॉस्पिटलमध्ये. आपलं स्वागत आहे. प्रथम प्रश्न असा असेल की कोरोना व्हायरस नेमकं काय आहे आणि ते कसं पसरतं नेमकं. कोरोना व्हायरस एक रेग्युलर प्रकारचं व्हायरस आहे, जिथं तुम्हाला काही इन्फेक्शन्स होऊ शकतात, पण मोस्टली रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स जे म्हणत आहे, म्हणजे थोडाफार थंडी, ताप, थोडाफार खोकला, थोडा श्वास तकलीफ, हे तुम्हाला व्हायला चान्सेस जास्त असतात. कोरोना व्हायरस नॉर्मली नवीन नाही आहे, पण हे जे स्ट्रेन आहे त्याच्यात काही फीचर्स नवीन आहे, म्हणून ह्या व्हायरसला ह्यावर्षी नॉव्हल कोरोना व्हायरस म्हणतात, म्हणून NCOV याचं नाव ह्यावर्षी असं ह्या व्हायरसचं नाव ठेवलेलं आहे. बरं, आणि जसं आपल्याला माहिती आहे की सगळेच आता पॅनिक, एक पॅनिक मोड झाला आहे आपल्या इंडियन्समध्ये, तर ते किती धोकादायक आहे हा व्हायरस. बघा, पॅनिकचं तर काय देर इज नो नीड फॉर पॅनिक. धोका असा आहे, काही कोणताही इन्फेक्शन एकदा एक स्टेजचं पुढे गेलं तर धोक्याचं चान्सेस असतात, पण जर इन्फेक्शन तुम्ही रेकग्नाईज केलं, ते इन्फेक्शन तुम्ही ट्रीटमेंट करायचं, डायग्नोसिस करायचं तुम्ही प्रयत्न केला आणि तुम्ही बरोबर ठिकाणीला तुम्ही ट्रीटमेंट केलं, तर धोक्याचा चान्स कमीच असतात. बरं, आणि याची लक्षणं काय आहेत या व्हायरसचे. एकदा इन्फेक्शन झालं तर थोडाफार खोकला, थोडा डोकं दुखणं, अंग दुखणं, थोडासा ताप, नॉर्मल फ्लू आणि नॉर्मल इन्फ्लुएन्झा म्हणजे ते जे लक्षण असतात त्याचं लक्षणही तुम्हाला होईल जर असा इन्फेक्शन झालं तर. पण असं काही आहे का की इन्फेक्शन झाल्यावर नाही कळत लगेच, काही वेळानंतर कळतं? तसंही होऊ शकतं. त्याच्यात एसिम्प्टोमॅटिक कॅरियर्स म्हणतात ते कॅटेगरीला. काही लोकांना इन्फेक्शन झालं आणि नाही कळलं तसंही होईल, होत आहे, पण दॅट इज अ व्हेरी स्मॉल कॅटेगरी. बरं, आणि काय प्रमुख लक्षणं म्हणाला तुम्ही, काय प्रमुख लक्षणं असू शकतात ह्याची? एक लक्षण नाही आहे असं काही, एक लक्षण नाही आहे. जर असे लक्षण चालू झाले आणि तुम्हाला असं वाटलं की इन्फेक्शन नवीन व्हायला लागलं आहे, तर तुम्हाला लगेच ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला जायला पाहिजे. तुमचं कोण डॉक्टर असलं तर त्यांच्याकडे, नसलं तर जवळचं हॉस्पिटल. डिले करू नका. औषध आणि उपचारला उशीर झाला तर कॉम्प्लिकेशन्स व्हायची शक्यता जास्त असते, म्हणून डिले करू नका. तुम्हाला जर रिस्क असला तर लगेच जाऊ तुम्ही. आणि काय काळजी घ्यायला पाहिजे आपण? तुम्हाला जर इन्फेक्शन झालेलं आहे तर तुम्ही लोकांचा कॉन्टॅक्टमध्ये नाही आला तर दॅट इज द बेस्ट थिंग. एक 5 ते 7 दिवसाकरता तुम्ही थोडं आयसोलेशन ठेवलं तुमचं घरी, तुम्ही तुमचं ऑफिसला नाही गेलं, ट्रॅव्हल नाही केलं, क्राऊडेड प्लेसमध्ये नाही गेलं, तर दॅट इज द बेस्ट थिंग. असं कंडिशनमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की तुमचे सिम्टम्स वाढत चाललं आहे, तर जवळचं हॉस्पिटलमध्ये जावा आणि डिटेल हिस्ट्री देऊन तुमचं डॉक्टरला विचारा की ह्याचं पुढे काय करायला पाहिजे. डायग्नोसिस करता तुम्हाला सांगावं लागेल, हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडे गेलं तर तुम्हाला सांगायला पाहिजे की तुम्हाला हे कधी चालू झाला आणि तुमचा काय कॉन्टॅक्ट होता का, कोण तुमचं कंट्रीचं बाहेरचं माणूस आला आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट झाला आहे का, हे तुम्हाला सांगायला पाहिजे. नाहीतर पूर्ण डायग्नोसिस होऊ शकत नाही, आणि डायग्नोसिस जर नाही झालं तर पूर्ण ट्रीटमेंट नाही होऊ शकतो. बरोबर, आणि असं काय का की कोणते एज कॅटेगरी म्हणा किंवा कोण माणसं किंवा मेल किंवा फिमेल कोण जास्त ससेप्टेबल आहे, जास्त लोकांना धोका आहे या व्हायरसचा? नॉर्मली आम्ही जे कॅटेगरी तुम्ही म्हणताय त्याच्यात ज्या लोकांचा इम्युनिटी थोडा कमी आहे दे आर कन्सिडर्ड टू बी द हायर रिस्क. म्हणजे लहान मुलं असलं, पीपल ओवर द एज ऑफ 65 or 70, प्रेग्नंट वुमेन, पीपल हू हॅव गॉट एअरवेज डिझीज, किंवा लोकांना जर इम्युनिटी जर कमी असली, कॅन्सर आहे. पण जर तुम्ही गेले 5-7 दिवसाचं फिगर सांगडं बघितलं तर भरपूर लोकं असं आहे हू आर फिट अँड यंग अँड हेल्थी, ज्याला हे इन्फेक्शन झालेलं आहे. तर आत्ता सध्या हू आर द पीपल हू शुड बी केअरफुल, एव्हरीबडी शुड बी केअरफुल. ओके, आणि जसं निदान आहे म्हणजे ट्रीटमेंट ह्याचं आहे का आता सध्या व्हायरस? ट्रीटमेंट ह्याचं सपोर्टिव्हच आहे. सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये घरीसुद्धा तुम्ही करू शकता,
The mainstay of treatment is rest, rehydration and fluids. जर तुम्हाला असं वाटलं की आजार वाढत चालला आहे तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आयसोलेशनमध्ये ॲडमिट व्हावं लागेल. तुमच्या व्हिचएव्हर सिटी यू आर लिव्हिंग इन, तुमचं म्युन्सिपॅलिटी विल हॅव डेझिग्नेटेड नोडल हॉस्पिटल कोण आहे, तिकडे तुम्हाला जाऊन तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करून ट्रीटमेंट तुम्हाला तिकडे चालू करावं लागेल. ट्रीटमेंट मोस्टली सपोर्टिव्ह आहे, देर इज नो स्पेसिफिक क्युअर अँड देर इज नो वॅक्सिन, लस सुद्धा नाही आहे अँड ट्रीटमेंटमध्ये काही स्पेसिफिक अँटीडोट नाही आहे. म्हणजे वॅक्सिनेशन ह्याचं नाही, वॅक्सिनेशन आत्ता ॲट दिस टाईम नाही आहे, पण देर इज वर्क विच इज गोईंग ऑन, वॅक्सिनेशन बद्दल काम चालू आहे, पण सध्या ऍट दिस मिनिट नो, देर इज नो वॅक्सिन. बरं, आणि मग नेमकं म्हणजे जसं मी आपण आधी म्हणालो की पॅनिक मोडमध्ये गेलं तर खरंच हे घाबरण्यासारखं आहे का हा जो आजार आहे तो किंवा व्हायरस? नाही, घाबरण्यासारखं म्हणजे असं नाही की तुम्हाला जर पूर्ण इन्फॉर्मेशन असली तुमच्याकडे आणि तुम्हाला माहिती असली की काय करायला पाहिजे तर देर इज नथिंग टू गेट वरिड अबाउट. ओनली डू नॉट बी मिसलेड. काही इन्फॉर्मेशन जर आलं तुमच्याकडे तर इन्फॉर्मेशनला नीटपणे तुम्ही समजून नंतर तुम्ही निर्णय घ्या. निर्णय घ्या इन अ क्लिअर मॅनर. अंटिल यू डू दॅट देर इज नो नीड टू पॅनिक. यू शुड बी अवेअर, यू शुड बी इन्फॉर्म्ड बट नॉट अलार्म्ड. ओके, आणि समजा ते इथले जर प्लॅन करतात बाहेरचं किंवा बाहेरचे जे भारतात येण्याचा विचार करतात त्यांनी नेमकी पावलं काय उचलावीत? तुम्हाला ट्रॅव्हल ॲडवायझरी इज अवेलेबल ऑन वेबसाईट्स ऑफ युअर स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट. तुम्ही वेबसाईटवर जाऊन तिकडे बघू शकताय की तुम्ही ज्या कंट्रीला जाणार आहे आउट ऑफ इंडिया त्या कंट्रीचा रिस्क किती आहे आणि तुम्हाला जायला पाहिजे की नाही. आत्ता सध्या थोडाफार ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन अजूनही युनिव्हर्सल ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन नाही आहे, पण बघून विचारा तुम्ही जायला सेफ आहे की नाही, नंतर निर्णय घ्या. बरं, आणि काही ह्याचं काही म्हणजे तुम्ही खाण्यावरच काही प्रतिबंध करा किंवा असं काही आपल्याला पावलं उचलायला हवीत का? नाही, खाण्याबद्दल जेवण पाणीबद्दल काही प्रतिबंध नाही आहे. तुम्हाला व्हॉट एव्हर यू आर एबल टू नॉर्मली ईट यू शुड ईट दॅट. तुम्हाला तसंच जेवण करायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळात वेळ काढून कोरोना व्हायरसबद्दल माहिती दिली. सो लेट्स होप की जसं मी सांगितलं की प्रिकॉशन इज द बेस्ट थिंग, तुम्ही थोडीशी काळजी घेतली तर कदाचित आपण या आजाराला थोडंसं लांबवर ठेवू. आणि असेच अपडेट्स घेऊन आम्ही येत राहू, पाहत राहा लोकमत.com. धन्यवाद डॉक्टर.